मंडळी आई कुठं काय करते या मालिकेत लवकरच अनघा ही अरुंधतीची सून होणार आहेत. या मालिकेतील अनघा हे पात्र साकारलंय अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने. अभिनेत्री अश्विनी महांगडे ही खऱ्या आयुष्यात खूप मोठी समाजसेविका आहेत. तिच्या समाज कार्याबद्दल ऐकून तुम्हालाही तिचं खूप कौतुक वाटेल. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला अत्यंत स्वस्तात जेवण देण्यापासून तर विविध सामाजिक कार्यक्रम त्या राबवतात, अनेक गरजूंना मदतीचा हात देतात. हे सर्व कार्य ते आपल्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेमार्फत करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नजरेसमोर ठेवून त्यांच्याच विचारांवर अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी हे सामाजिक प्रतिष्ठान सुरू केले. या मार्फत त्या संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सामाजिक कार्यक्रम राबवतात, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक कार्यक्रमही घेतात. गोरगरिबांनी उपाशी राहू नये म्हणून त्यांनी रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन हे हॉटेल सुरू केले. याच्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा आहेत. मंडळी, या हॉटेलची खासियत म्हणजे येथे फक्त 40 रुपयांत पोटभर जेवण मिळतं आणि बेघर लोकांना तर येथे मोफत जेवण दिलं जातं. म्हणूनच अभिनेत्री अश्विनी महांगडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहेत. या अभिनेत्रीने समाज कार्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलंय. अशा प्रकारच्या अभिनेत्री फार कमी असतात ज्या जनतेच्या दुःखांना दूर करण्याचा विचार करतात. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये कोणीही उपाशी झोपू नये म्हणून त्यांनी हे हॉटेल सुरू केलंय. हे तर त्यांचं फक्त एक सामाजिक कार्य झालं, पण असे अनेक सामाजिक कार्य त्या करत आहेत. विशेषतः महिलांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. महाराष्ट्रात कोणतेही संकट आले तरी प्रत्येक वेळेस त्या जनतेच्या सेवेत उपस्थित असतात, मोठ्या प्रमाणात मदत कार्य करतात. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत त्यांनी शिवकन्या रानू अक्कांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. पण मंडळी, खऱ्या आयुष्यात सुद्धा त्या एक प्रकारे शिवकन्याच आहेत. ज्या पद्धतीने ते जनतेसाठी कार्य करतायत ते पाहून कुणीही त्यांचं कौतुक करेल. अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही खऱ्या आयुष्यात जे सामाजिक कार्य करते त्याचा सर्वांनीच आदर्श घ्यायला हवा. तिच्या या सामाजिक कार्याबद्दल ती म्हणते, माझे स्वप्न आहे की मरताना तिरंग्यात लपटून जावं, एवढं माझ्या देशासाठी किंवा समाजासाठी माझ्या हातून कार्य घडावे ही प्रामाणिक इच्छा आहेत व तेवढं कार्य करायचं आहे. आज तुमच्यासोबत चालताना आपलेपणा जाणवतोय. हे कार्य करताना माझी हक्काची वैचारिक 4 माणसं जोडली जात आहेत याचं समाधान आहे. शेवटी काय घेऊन जायचं आहे, हीच विश्वासाने जोडलेली प्रामाणिक माणसं सोबत घेऊन शिवकार्य करीत राहायचं आहेत. हे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम असावा. अखंड सेवेचे ठाई तत्पर. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, असं अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी म्हटलंय. तिचे हे थोर विचार ऐकून सर्वांनाच तिच्यावर गर्व वाटेल. सामाजिक कार्याची जी मशाल तिने हातात घेतली ती नेहमी अशीच तेवत राहू आणि तिच्या हातून असंच गोरगरिबांचे कल्याण हो अशीच आपण सर्वजण आशा व्यक्त करूया. तर मंडळी, अभिनेत्री अश्विनी महांगडे तिच्या या सामाजिक कार्याबद्दल तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.